मुंबईकरांच्या लाईफलाईन बाबतची बातमी. मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीतच आहे. काल माटुंगा स्टेशन दरम्यान 2 एक्सप्रेसचा अपघात झाल्यानंतर लोकल सेवा विस्कळीत झाली. अजूनही वाहतूक सुरळीत झालेली नाही, त्यामुळे मुंबईकरांना सकाळीच नाहक त्रास सहन करावा लागतोय. कुर्ल्यापासून सीएसएमटीच्या दिशेने येणारी वाहतूक स्लो झाली आहे. एका मागोमाग एक ट्रेन उभ्या आहेत. या लोकलच्या खोळंब्यामुळे प्रवासी ट्रॅकवरून चालत निघाले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी काम युद्धपातळीवर सुरू आहे, पण पूर्णपणे सेवा सुरू व्हायला 12 वाजू शकतात. सध्या माटुंगा ते भायखळा जलद लोकल स्लो ट्रॅकवर वळवल्यात. लोकलचं वेळापत्रक पूर्णतः कोलमडलंय. काल रात्री 10 सुमाराला हा अपघात झालेला आहे. या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून. सध्या ते ज्या स्टेशन परिसरात हा अपघात झाला त्या ठिकाणी आहेत. प्रशांत, माटुंगा स्टेशनवर आता तुम्ही आहात, काय नेमकी आत्ताची तिथली दृश्य आहेत आणि कितपत काम पूर्ण झालेलं आहे? सुवर्णा, मी ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी पोचलेलो आहे. मी तुम्हाला दाखवू इच्छितो की आत्ता जी परिस्थिती आहे ती दाखवतो. दोन्ही साईडला जे आहेत ओव्हरहेड वायर जे आहेत त्याचं दुरुस्तीचं काम जे आहे ते सुरू आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम सुरू झाल्यानंतर ह्या ज्या चार जलद मार्गाच्या ज्या अप अँड डाऊन आहेत त्या सेवा सुरू होतील. मात्र त्याबरोबरच जो डबा जो डिरेल झाला होता त्याला पुन्हा एकदा पटरीवर आणण्याचं काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. जे रेल्वे PRO कडनं सांगण्यात येतं आहे की 12 जे आहे हे काम पूर्ण होईल. मात्र जर ही परिस्थिती पाहता ही 12 होईल का ही थोडीशी शंका वाटते आहे. मात्र युद्ध पातळीवर जे आहे ते काम सुरू आहे. अनेक कामगार जे आहेत ते रात्रीपासूनच या ठिकाणी आपलं काम करत आहेत. आपण जर पाहिलं तर उपनगरीय जी रेल्वे सेवा आहे त्याचे जे स्लो ट्रॅक आहे ते दोन्ही कार्यरत आहेत. मात्र त्याचे जे फास्ट जे आहेत जलद गाड्या आहेत त्या मात्र बंद आहेत. त्यामुळे स्लो ट्रॅकवरूनच जे लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या देखील याच्यावरून जात आहेत. आणि त्यामुळे सर्वात मोठा जो विस्कळीत झालेली आहे संपूर्ण रेल्वे सेवा. आपण जर पाहिलं तर हीच हाच जो बोगी आपल्याला पाहायला मिळते की या बोगीच्या बरोबर जो संपूर्ण घासलेली बोगी आहे. आता ही बोगी जी आहे ती त्याच्यावरून उतरलेली आहे ट्रॅकवरून. त्या ट्रॅकवरून आणण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे. ही वर त्याचबरोबर वरती जर पाहिलं तर जे ओव्हरहेड वायर आहे ते दुरुस्तीचं काम सुरू आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं झाल्यानंतर ती पुन्हा एकदा जी ही जी बोगी आहे ही ट्रॅकवर आली. त्यानंतर ही ट्रॅकची बोगी बाजूला केली जाईल आणि ह्या ज्या दोन मार्गिका आहेत त्या सुरू केल्या जाणार आहेत. मात्र आता पाहिलं तर जे रेल्वेचे जे अधिकारी आहेत किंवा रेल्वेचे जे कर्मचारी आहेत ते युद्ध पातळीवर जे आहे ते काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रशांत, अगदी बरोबर आहे. सगळे शेकडो कर्मचारी इथे राबताना दिसत, पण तरीही आणखी काही तास या संपूर्ण कामासाठी लागणार आहेत आणि त्यानंतरच मुंबईकरांची ही लाईफलाईन रुळावर येताना दिसेल. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी.